जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये श्री रामनवमीनिमित्त पहिल्या बॅनर डिझाईनवरती आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची डिझाईन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड करू शकता। आणि आपल्या ह्या मटेरियलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे, आणि तो पासवर्ड तुम्हाला आपल्या याच व्हिडिओमध्ये मी बोलून सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। ओके, आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये जय श्रीराम टाईप करून टाकायचं। ओके, तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मटेरियलमध्ये तुम्हाला मी काय दिलं हे आता आपण बघूया। तर मटेरियलमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला मी दिलंय। तर डार्क थीममध्ये तुम्हाला मी बॅकग्राऊंड दिलंय। त्यानंतर तुम्हाला प्रभू श्रीराम यांची तुम्हाला मी PNG दिली, या PNG इफेक्ट वगैरे जे काही असेल ते तुम्हाला मी इथे अप्लाय करून दिले। तर PNG क्वालिटी तुम्ही बघू शकता, एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला ही PNG मी दिली आहे। त्यानंतर तुम्हाला श्री रामनवमी अशा प्रकारची तुम्हाला एक मी टेक्स्ट कॅलिग्राफी दिले। त्यानंतर निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा ही टेक्स्ट तुम्हाला त्या कॅलिग्राफीला मी जोडून दिले। आणि अजूनही तुम्हाला इथं सिंगल एक मी श्रीराम नवमी अशा प्रकारची एक कॅलिग्राफीसुद्धा दिली आहे। जर तुम्हाला दुसऱ्या बॅनर डिझाईनमध्ये ही टेक्स्ट कॅलिग्राफी यूज करायची असेल तर तुम्ही ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे एक मी डायलॉग दिला आहे, तर संस्कृतमध्ये तुम्हाला हा मी डायलॉग दिला आहे। ओके, यांची काही सनची PNG असेल तर ही आपण प्रभू श्रीराम यांच्या बॅक साईडला लावणार आहोत। आणि घंटाची PNG तुम्हाला इथे मी दिली आहे, त्याचसोबत तुम्हाला इथे एक फ्लॅगची PNGसुद्धा दिली आहे। तर एवढं मित्रांनो मटेरियल तुम्हाला मी दिलं आहे। ओके, तर मित्रांनो हे तुम्ही एकदम फ्रीमध्ये यूज करू शकता। तर डिझाईन तयार कशी करायची हे तुम्हाला पुढे मी आता सांगतो। तुम्हाला आपलं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन तुम्हाला इथे ओपन करून घ्यायची आहे, आणि जर तुम्हाला डिझाईन पिक्सआर्टमध्ये करायची असेल तर तुम्ही पिक्सआर्टमध्ये सुद्धा करू शकता। तर पिक्सआर्टमध्ये डिझाईन करता वेळेस थोडी डिझाईन आपली ब्लर होत होती, त्यामुळे आपण इथे पिक्सेल ॲपमध्ये करणार आहोत। तर पिक्सेल ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईजवरती क्लिक करायचे, त्यानंतर विड्थ आणि हाईट तुम्हाला 5000x5000 तुम्हाला टाकायची आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे कलर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणताही तुम्हाला एक इथे डार्क कलर सिलेक्ट करायचा आहे। कलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं मटेरियल डाउनलोड केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल एक्स्ट्रॅक्ट कराल ते फोल्डर तुम्हाला सिम्पली इथे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वात आधी आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे षटकोनी आयकॉनवरती क्लिक करायचे, त्यानंतर रिलेटिव्ह साईजचं तुम्हाला इथे ऑप्शन बघायला भेटेल, तुम्हाला त्यावरती क्लिक करून बॅकग्राऊंड तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या या बॅकग्राऊंडची लेअर तुम्हाला इथे लॉक करून टाकायची। तर याच थीममध्ये मित्रांनो पुन्हा तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि आपलं फोल्डर तुम्हाला सिम्पली इथे ओपन करून घ्यायचे। त्यानंतर प्रभू श्रीराम यांची तुम्हाला PNG इथे ॲड करून घ्यायची आहे। PNG ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि रिलेटिव्ह साईज तुम्हाला 100% इथे करून टाकायचे। त्यानंतर पुन्हा लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या या PNGची लेअर तुम्हाला इथे लॉक करून टाकायचे। तर मित्रांनो याच थीममध्ये आपल्या जे काही सर्व PNG असतील त्या PNG तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप इथे ॲड करून घ्यायचे आहेत। तर आपल्या बाकी जे काही सर्व PNG असतील त्या PNG इथे स्टेप बाय स्टेप मी ॲड करून घेतो। तोपर्यंत आपला जो काही पहिला पासवर्ड असेल तो पहिला पासवर्ड तुम्हालाही सांगतो। तर आपला पहिला पासवर्ड आहे 6481। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटून जाईल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारच्या बॅनर एडिटिंग संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जी नोटिफिकेशनची बेल असेल ते बेलसुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तिथे भेटून जाईल। आणि जर तुमचा या व्हिडिओला जर चांगला सपोर्ट आला तर श्रीरामनवमीनिमित्त अजून 2-3 डिझाईनवरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व PNG इथे ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जी काही मॉडेलची PNG असेल ते PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे। मॉडेलची PNG ॲड केल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर या कॉर्नरमध्ये इथे सेट करून घ्यायची आहे। तर मटेरियलमध्ये तुम्हाला एक मी नेमप्लेट दिली, ती नेमप्लेट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे। नेमप्लेट ॲड केल्यानंतर रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे नेमप्लेट प्रॉपर सेट करून घ्यायची आहे। त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करायचं आणि आपल्या या नेमप्लेटची लेअर तुम्हाला मॉडेलच्या लेअरच्या खालती घ्यायचे, त्यानंतर ह्या लेअरचं लॉक सुद्धा तुम्हाला लावून टाकायचे। तर नेमप्लेटचं जे काही सुबेक सुद्धा नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचे। तर मी नेमप्लेटवरती ऑलरेडी नाव टाकून घेतलं आहे। तर मित्रांनो फक्त तुम्हाला 4-5 मिनिटं इथं डिझाईन तयार करायला लागणार आहेत। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या PLP फाईलची लिंक सुद्धा भेटून जाईल। तर PLP फाईलमध्ये फक्त तुम्हाला मॉडेलची PNG इथे चेंज करायची आणि जे काही सुबेक सुद्धा नाव असेल ते नाव तुम्हाला फक्त चेंज करायचे।
त्यानंतर तुमची डिझाईन तिथे तयार होऊन जाईल. आणि जर तुम्हाला पी एल फाईल पिक्सेल लॅबमध्ये ॲड करता येईल जर काही अडचणी येत असतील तर तुम्हाला जो स्क्रीनवरती आपल्या या व्हिडिओचा थंबनेल दिसत आहे या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. या व्हिडिओमध्ये पी एल फाईल ओपन कशी करायची या संबंधी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिली आहे. ओके, आता जो की आपला दुसरा पासवर्ड असेल तो दुसरा पासवर्ड तुम्हाला मी सांगतो. तर आपला दुसरा पासवर्ड आहे 6810. ओके, हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.